कल्याण डोंबिवली व उल्हासनगर शहर परिसरातील रिक्षा चोरून विकण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले. या दोघांना पोलिसांनी डोंबिवली येथील टाटा नाका येथून अटक केली असून चोरट्यांकडून 7 रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नासिर हुसेन पठाण व शाहरुख बुडून शहा असे अटक केलेल्या रिक्षा चोरट्यांची नावे आहेत. मोटार वाहन चोरीच्या वाढत्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारींची माहिती काढत असताना पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे यांनी माहिती मिळून सदर दोघांना अटक केली. या दोघांकडून 7 रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. याच्यामध्ये दोन आरोपी नासिर पठाण आणि दुसरा शाहरुख शहा यांनी सदरच्या रिक्षा चोरलेल्या आहेत. जवळजवळ आमच्या टीमला मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री कदमाने, पी आय चोपडे, पी आय गुंड आणि डी बीचा स्टाफ, या रिक्षा रिकव्हरीमध्ये डी बीचे ए पी आय आंधळे आणि त्यांची टीम यांनी हे काम केलेलं आहे. जवळजवळ 7 रिक्षा रिकव्हर केलेल्या आहेत, पैकी 5 रिक्षांचे गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशनचे 2 बाजारपेठ हिल लाईन आणि महात्मा फुले पोलीस स्टेशन या ठिकाणी असे एकूण 5 चोरीच्या रिक्षाबाबतचे गुन्हे दाखल आहेत. 7 रिक्षा रिकव्हर केलेल्या आहेत, 2 रिक्षाबाबत चौकशी चालू आहे आणि सदरच्या रिक्षा ह्या विक्री करण्याच्या दृष्टीने चोरलेल्या आहेत असं देखील निष्पन्न झालेलं आहे. तसंच मानपाडा पोलीस स्टेशनला आरोपी आफताब मोमीन